नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे दही लस्सी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणखी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे मी दही घेतलेलं आहे हे दही मी घरी बनवलेलं नाही आहे तर आता मी त्याच्यामध्ये वेलची आणि जायफल पूड घातलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी अडीच चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला जेवढी गोड हवी लस्सी त्या क्वांटिटीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता तर इथे मी बिटर मशीनने दही छान फेटून घेते तुमच्याकडे जर बिटर मशीन नसेल तर तुम्ही रवीने सुद्धा घेऊ शकता रवीने सुद्धा खूप छान लस्सी तयार होते तर इथे आता दही बऱ्यापैकी फेटून झालेला आहे तर पुन्हा मी आता तो दही फेटून घेते बिटर मशीनने दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला तो असा तयार करायचा आहे तर इथे आता मी थोडं थंड पाणी याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला क्यूब टाकायचा असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता पण मी इथे गार पाणी ओतलेलं आहे थोडंस मी ओतलेलं आहे गार पाणी तुम्ही जेवढं दही घ्याल जेवढी तुम्हाला लस्सी बनवायची आहे दहीची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही आईस क्यूब किंवा गार पाणी ओतू शकता तर इथे आता बिटर मशीनने दही छान फेटून झालेला आहे आणि आपली छान अशी लस्सी तयार झालेली आहे तुम्ही बघितलीच असेल की ती छान पातळ अशी लस्सी तयार झाली होती नॉर्मल जाड अशी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू